सर काय झालं सर, तुम्ही ठीक आहेत ना? तानिका, तानिका, तानिका काय सर? तानिका हरवले, चार दिवसापासून घरी नाही आली. कार्तिकचं कपाट रिकाम आहे आणि त्याची बॅग सुद्धा नाही आहे. कुठे गेला असेल तो? सर तुम्ही सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, सानिकाला मी स्वतः शोधून काढेन सर. सर तुम्ही आता प्लीज घरी जाऊन आराम करा सर. याच गोष्टीसाठी तुझ्याकडे येणार होतो मी. दक्ष तू देवासारखा आलास, आभारी आहे तुझा. सर सर प्लीज असे हात जोडू नका सर. सर तुम्ही प्लीज काळजी करू नका, तुम्ही घरी जा आराम करा सर. सानिकाला मी स्वतः शोधून काढेन. रिक्षा. वो मेरा सानू है ना, उसको चीज थोड़ा कम लगता है तो थोड़ा कम ही डालो. डालो ही मत, चीज डालो ही मत, नहीं तो वो कट 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 करती है. प्यार इतना इजी नहीं है. हेलो हाँ कार्तिक, कुठे है तू? मी इथे से. कार्तिक इथे म्हणजे कुठे? इथेच म्हणजे आपल्या एरियात आहे, कोपऱ्यावरती आलो तो प्रिंट आउट काढायला. का रे? काही नाही, सहजच बोलू आपण. ए डोसा दो ना जल्दी, कितना टाइम लगेगा? 2 मिनिट सर. 2 मिनिट तेरा डोसा तू ही खा. अरे सर पैसा. जय श्रीनिवास. चलो कल जरा फास्ट चलाओ. अरे स्पीड बढ़ाओ ना, स्पीड बढ़ाओ ना. अरे यार ये चतर. ये लो स्पीड बढ़ाओ, स्पीड बढ़ाओ. किती जोरात उडतेस? ये ना लवकर ये. काय झालं? अरे किती मस्त झाल्यात, मला दे ना याची रेसिपी. मला माझ्या लाईव्ह सेशन मध्ये टाकायचे. हो हो सांगते, म्हणजे खाऊन तर घे. खा. कार्तिक, कार्तिक. काय रे, काय झालं? आई हा कार्तिक कुठे? कार्तिक त्याच्या खोलीत आहे बहुतेक. ये तू अप्पे खायला ये. दादा ये ना अप्पे, एकदम अमेझिंग झालं. कार्तिक. आई कार्तिक नक्की त्याच्या रूम मध्ये? हो म्हणजे मगाशी वरच होता. तू बघ हवं तर जाऊन. कार्तिक. मग ते कार्तिक आहे ना त्याच्या रूम मध्ये? हो. हा म्हणजे होता, मला नाही माहित. अंकल जरा फास्ट चलाव ना, पेशंट आहे, इमर्जन्सी आहे. चलो भागो. Thank you.
कार्तिक इंद्रा का रे कार्तिकला का शोधतोयस तू अचानक काही झालंय का आई काय झालं दादा काय रे इंद्रा किती घाबरले मी क्षणभर कमाल करतोस तू चला आता दोघ आप्पे खाऊन घ्या गरम गरम चला कार्तिक तू घरी कधी आलास तू मला फोन केला तेव्हाच मी आलो होतो काय झालं काय नाही सहजच सहजच तू एवढी खोदून खोदून चौकशी करतोयस रूम मध्ये आलास फोन करत होतास नक्कीच काहीतरी गडबड आहे काय झालंय दादा कार्तिक तू आणि सानिका शेवटचं कधी भेटला सानिका नाही दादा तुझ्या तोंडात आता सानिकाचं नाव कसं काय आलं काही झालंय का काही गडबड आहे का कार्तिक सानिका हरवली काय माझी सानू हरवली आहे कसं काय हो मला वाटलं माहीत असेल तुला ती कुठे येते म्हणून शोधत होतो मी तुला नाही दादा मला काहीच माहिती नाहीये ती कशी काय हरवली कार्तिक शांत ऐक काळजी करू नकोस मी शोधेन सानिका कुठे येते दादा प्लीज शोध आपण दोघे मिळून शोधूया चल कार्तिक मी म्हटलं ना सानिका कुठे येते मी शोधतो तू आता घरीच थांब हलू नकोस इथून प्लीज लवकरात लवकर माझ्या सानूला शोध इथून नको इथून जर मी गेलो आणि कोणी मला बघितलं तर मी त्यांना उत्तर काय देऊ संशय येईल काय करू जावं तर लागेल मम्मा मी जरा एक युएसचा कॉल अटेंड करून आलो यार यांच्याकडे रेंज पण नाहीये काकू अंथरून टाकून झालंय काही हवंय आणखी एक भांड्याभर पाणी ठेवतेस काकू इथे ठेवतो हो 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 काय ग आज पण तुमची सानिका आली नाही का नाही काय पत्ता काय तिचा काकू आम्हाला माहितीये तिचा पत्ता तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही झोपा आणि काही लागलं तर मला हाक मारा नाही तुझं लफड एक दिवस उघडं केलं ना तर नावाची स्नेहलता नाही आ मग आता काय झोपणार का हो शुभरात्री तरुण मुलगी इतके दिवस बाहेर असताना झोपा कशा काय लागता तू तुम्हाला मला तर बाई काही कळतच नाही ती तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली नक्की मैत्रिणीकडेच ना नाही हल्लीच्या मुली खोटं सांगून मुलाचा हात धरून पळून जातात म्हणून म्हटलं अहो आमच्या खालच्या मजल्यावरच्या मांजरेकरांची नलू अशीच पळाली तुम्हाला गंमत सांगते ती ना रोज एक कपडा स्त्रीला टाकायची असे 15 दिवस कपडे स्त्रीला टाकले आणि 15व्या दिवशी
आधी टाकलेल्या सगळ्या कपड्यांचं गाठोडं बांधलं आणि गेली ना पडून. घरच्यांना वाटलं हरवली. शोधली पण कुठं सापडतीये. पण आली बरं का, 20 दिवसांनी आली. गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरून आली. तुमच्या सानिकाचं असं काही प्रकरण नाहीये ना. आपली सानू पळून जाऊ शकते का हो? आपली सानू पळून जाणार नाही याची खात्री मलाही आहे मालती. जग जे म्हणते ते ऐकल्यानंतर मन विषण्ण होत. स्नेहलताताई जे काही बोलल्या तेच मी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा ऐकून आलोय. स्टेशन म्हणजे पोलीस म्हणत होते हरवलेली माणसं सापडतात 2-4 दिवसात, पण पळून गेलेला आणि मृत्यू पावलेला लवकर नाही सापडत. आई तू का त्रास करून घेतेस? या अशा लोकांना सिरियसली घेतलं ना तर फक्त त्रासच होतो. किती वेळा सांगितलं मी तुला दुर्लक्ष करायचं आणि जेव्हा जमेल तेव्हा ना सरळ सुनवायचं. शांत का त्रास करून घेतेस? शांत बाबा, ताई नक्की तिच्या मैत्रिणीकडेच आहे ना? कि तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय? आपली ताई हरवली दीपो.
हरवली त्या दिवशी वसुधाच्या घरातून ती निघाली, त्यानंतर कुठे गेली काय कळलंच नाही. आणि बाबा तुम्ही मला आता सांगताय, माझ्यापासून का लपवलं तुम्ही? कशी सांगू दीपू, एकतर त्या दिवशी दीदीचा वाढदिवस होता, त्यातही कालविज्ञ मंडळी आपल्याकडे आले, त्या स्नेहलता ताई कशा आहेत माहित आहे ना तुला, त्यांना कळलं असत तर जगभर सांगत फिरल्या असत्या, म्हणून काही सांगितलं. मुलगी हरवली असली तरी ती पळून गेली असा शिक्का मारतो ग समाज. बाबा हा असा विचार करणारे स्नेहलता काकूंसारखे चार लोक म्हणजे समाज नाहीये. आणि आता समाजनं खूप बदललंय, आणि मुळात समाज काय म्हणेल, स्नेहलता काकू काय करतील, ह्यापेक्षा ना आपल्या ताईला शोधणं जास्त महत्वाचं आहे. हे बघा तू नका टेन्शन घेऊ, आपण करू काहीतरी, ताईला शोधू आपण, मी आहे ना तुमच्या बरोबर, शोधू आपण तिला, ती सापडेल, नका टेन्शन घेऊ. तुझ्याशी बोलल्यावर आता मोकळं वाटलं ग मला, मला आत्मविश्वास आला. एकाकी पडलो होतो ग मी, खूप काळजी वाटते ग, रात्र झोप येत नाही. बाबा नका इतकी काय शिकू, सापडेल ताई, शोधू आपण तिला.